दिसला. बरं, मात्र डॉक्टर तुम्ही अलोपॅथ पल्मोनॉलॉजिस्ट तसंच होमिओपॅथ सुद्धा आहात आणि काही काळापूर्वी तुम्ही होमिओपॅथीचा प्रखर विरोध करायचात, मात्र सडनली तुम्ही होमिओपॅथीकडे कसे काय वळलात मग? हो, हे फार कसं असतं, चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि ठोकर लागल्याशिवाय माणूस शाणा होत नाही. माझ्या आईला खूप सिरियस झाली होती. मी 5 वर्ष इंटेन्सिव्ह केअर युनिट काम केलं, आयसीयू, आयसीसीयू, आयटीसीयू, आयएमसी, आणि एवढा इंटेन्सिव्हचा अनुभव असल्यानंतर सुद्धा माझी आई माझ्या एकत प्राण सोडेल अशा परिस्थितीत आली होती. पल्स लागत नाही, बीपी लागत नाही, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तिला जेव्हा मी हतबल झालो आणि बस मरायची वाट पाहत होतो, त्यावेळेला आर्सेनिक आयोड नावाचं एक औषध होतं, ते एक डोस दिला. 24 आवर्स मध्ये स्टेबल झाली, 48 आवर्स मध्ये पुष्कळ सुधारणा झाली, 72 आवर्स मध्ये एकदम चांगली झाली. त्या आश्चर्यचकितून मी ठरवलं की होमिओपॅथी मध्ये नक्कीच दम आहे, फक्त त्या सायन्स मध्ये प्रॉपर रिसर्च अँड सायन्सच्या प्रमाणे झालेलं नाही, तरी एव्हिडन्स याचा स्ट्रॉंग आहे. आणि म्हणूनच मी त्याच्यात प्रवेश केला आणि मला माझ्या पश्चाताप झाला की आपण ह्या सायन्सला कधीतरी एकत्रित खूप विरोध करत होतो. आणि तसं करत करत माझं मन वळून मग मी बीएचएमएस ला ऍडमिशन घेऊन होमिओपॅथ झालो. बर, आता COVID-19 मध्ये अलोपॅथी बरोबरच होमिओपॅथी सुद्धा तितकीच परिणामकारक दिसणार आहे, म्हणजे त्याचा सुद्धा वापर खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. होमिओपॅथीचा प्रिव्हेंशन, त्याच्यानंतर माइल्ड एसिम्प्टोमॅटिक केसेस, माइल्ड एसिम्प्टोमॅटिक केसेस मध्ये नक्कीच चांगला परिणाम होतो असं दिसतंय. पण मी एक पल्मोनॉलॉजिस्ट होतो, मॅनेजमेंट ऑफ व्हेंटिलेटर्स केईएम मध्ये माझ्या हातात होतं, त्यावेळेला मी तिथे रजिस्टर आपला लेक्चरर होतो आणि त्या काळामध्ये मी त्या मॅनेजमेंट ऑफ व्हेंटिलेटर मध्ये मला पूर्णपणे माहिती आहे की लंग्सची कंडिशन्स काय असते. आणि ते चित्र मला अॅलोपॅथीच्या वेळेस डोळ्यासमोर येतं आणि होमिओपॅथीचे सगळे औषधं माझ्या डोळ्यासमोर आहेत. आणि मला असं वाटतं की हे जर आपण घेऊन पाहिलं तर नक्कीच चांगला परिणाम होईल, कारण ती पॅथॉलॉजी जी आहे याच्यामध्ये व्हेंटिलेटर पण काम करत नाही, तर नुसतं ऑक्सिजन फॉल होतो आणि हिम पार्टिकल मधन हिम पार्टिकल निघून फेरिटिन लेवल्स वाढतात आणि ऑक्सिजन ड्रॉप होतो. तर ह्या याच्यामध्ये मॅक्झिमम ऑक्सिजन कमीत कमी प्रेशरवरती जर कधी मेंटेन केलं आणि त्याला ऍडज्युवंट, आता पण मी माझ्या आयसीयू मध्ये बऱ्याचशा वेळेला होमिओपॅथीचा वापर करायचो सुरुवातीच्या स्टेजला, आणि त्याच्यामध्ये मी बघितलं की जी रिकव्हर होणारे टाइम लागतो तो फास्ट रिकव्हर होतात, ज्यांच्यामध्ये आपल्याला होप्स नसतात त्याच्यात होप्स यायला लागतात, ज्यांना दीर्घकाळ व्हेंटिलेटर लागणार असतं ते छोट्या काळात ते बाहेर निघतात, आणि पुष्कळशे चांगले फायदे दिसले. ऍडज्युवंट का आहे हे? ऍडज्युवंट याच्यासाठी, कारण हे इम्युन